नमस्कार, मी राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. राजकारणात राजकीय सभ्यता कशा प्रकारे पाळावी याचे उदाहरण शिरूर लोकसभा क्षेत्राचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी दाखवून दिले. त्या माणसाला गृहमंत्री पदापर्यंत नेलो. भोसरी विधानसभा क्षेत्रात आपल्या प्रचारादरम्यान एका ज्येष्ठ नागरिकाने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्यावर जोरदार टीका करत असतानाच त्यांची भाषा कडवट होती हे लक्षात येताच अमोल कोल्हे यांनी त्यांच्या हातातून माईक घेत आपण राजकीय सभ्यता सोडायला नको, समोरून कितीही स्तर ढासळला तरीही आपला स्तर ढासायला नको असं आवाहन केलंय. त्यानंतर अमोल कोल्हे यांचं राजकीय सभ्यता पाहून उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात अमोल कोल्हे यांचं कौतुक केलंय. आणि आमच्या आंबेगाव शिरूर मतदारसंघातील शिलेदाराला काय केलं नव्हतं आमच्या शरद पवार साहेबांनी, त्याला रंगाचं राव केलं. दादा लेखनिक माणूस, त्या माणसाला गृहमंत्री पदापर्यंत नेलं. राजकारणाचा स्तर जरी घसरला तरी माझी आपल्याला विनंती, आपण राजकारणाचा स्तर सोडूया नको. जर ते इंपीचमेंट ऍडमिट आहेत तर त्यांच्यावर सगळ्या समाजाने विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांना विनंती करतो, दुकानी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरचं बटन दाखवून तुमच्या मतांचा आशीर्वाद द्या. धन्यवाद. जय हिंद. कम ऑन गाइज, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. Bro, इसका ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.